मंडळी प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी आणि त्यांचा मुलगा अभिनेता कश्मीर महाजनी या बाप मुलाचे नाते कसे होते याबद्दल या व्हिडिओ थोडक्यात माहिती बघूया टॅक्सी चालक ते एक प्रसिद्ध अभिनेता असा जीवन प्रवास असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दुर्दैवी निधन झालं पुण्याजवळील तळेगाव दाबडे येथे आंबे नावाचं गाव आहे तेथे ते अभिनेते रवींद्र महाजनी हे सात आठ महिन्यांपासून एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते तर मुलगा कश्मीर हा त्याच्या आई आणि पत्नीसोबत मुंबईला राहतो मग अभिनेते रवींद्र महाजनी असे एकटेच का राहत होते यामागचे कारण आपल्याला माहित नाही येथे रवींद्र महाजनीचं घर आतून बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ते मृतावस्थेत आढळले पोलिसांनी त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता कश्मीर महाजनी याला वडिलांच्या निधनाची माहिती दिली त्यानंतर आता अभिनेते रवींद्र महाजनींवर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर भाऊक झालेल्या कश्मीरला अभिनेते प्रवीण तरडे हे धीर देताना दिसले म्हणजे सात आठ महिन्यांपासून अभिनेते रवींद्र महाजनी आणि त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हे एकत्र दिसले नसले तरी तर या यापूर्वी या बाप मुलाचे नाते फार चांगले होते अगदी वयाच्या पंधराव्या वर्षापासून कश्मीर हा वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत करत होता आणि त्यानंतर अभिनेता बनल्यानंतर कश्मीरने त्याच्या वडिलांसोबत तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम सुद्धा केलंय पाणीपत देऊळबंद आणि कॅरी ऑन मराठा या काही चित्रपटांमध्ये बाप लेखाची ही जोडी एकत्र झळकली होती यापैकी कॅरीऑन मराठा या चित्रपटाच्या निमित्ताने या, चित्रपटा या बापलेखाने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत कश्मीरने वडिलांचा सर्वात जास्त आवडलेला चित्रपट कोणता या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की मी सोळा सतराव्या वर्षानंतर वडिलांचे चित्रपट पाहू लागलो त्यांना मिळणारी प्रसिद्धी लोकांचे प्रेम मी लहानपणापासून पाहत आलोय त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला फार कुतबूल होतं मला बाबांचा सर्वात जास्त आवडलेला चित्रपट मुंबईचा फौजदार आहेत हा एव्हरग्रीन चित्रपट मला आजही आवडतो झुंज देवता हे चित्रपटही पाहिले आहेत ते खूप सुंदर सिनेमा आहेत पण निर्मात्याने कोणताही बदल न करता एखादा चित्रपट जशाच तसा बनवावा असा चित्रपट मला मुंबईचा फौजदार वाटतो असं कश्मीरने या मुलाखतीत म्हटलं होतं रवींद्र महाजनी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी व देखणे अभिनेते हँडसम हंक म्हणून ओळखलं जात होतं याबद्दल गश्मीरला त्याच्या या मुलाखतीत काही प्रश्न विचारण्यात आले यावर कश्मीर म्हणाला की माझे बाबा त्यांच्या काळात खूप देखणे होते मला नाही वाटत मी त्यांच्या इतका देखणा आहेत मी प्रामाणिकपणे सांगतोय मी स्मार्ट आहेत माझा एक वेगळा चार्म असेल जो मुलींना आणि कदाचित मुलांना सुद्धा आवडत असेल पण एक परफेक्ट लुक असतं जे बाबांमध्ये होतं तेवढं माझ्यामध्ये आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात मला फ्रेश दिसायचं आहे माझी बॉडी फिट ठेवायची आहे माझे बेस्ट अँगल्स कोणते आहेत हे कॅप्चर करायचे आहेत मी स्क्रीनवर जास्त चांगला कसा दिसेल यासाठी माझे प्रयत्न असतात पण बाबांना कधी हा प्रयत्न करावा लागला असेल असं मला वाटत नाही कारण ते आधीच देखणे होते त्यांना ही दैवी देणगीच होती असं कश्मीरने या मुलाखतीत त्याच्या वडिलांचे कौतुक करत म्हटलं होतं याचाच अर्थ अभिनेते रवींद्र महाजनी आणि त्यांचा मुलगा अभिनेता कश्मीर महाजनी या बाप मुलाचं नातं अगोदर खूप चांगलं होतं अनेक वेळा कश्मीर हा त्याच्या वडिलांचे खूप कौतुक करत होता पण गेल्या काही महिन्यांपासून कश्मीर हा त्याच्या वडिलांविषयी फार काही बोलताना दिसला नाही काही रियालिटी शो मध्ये कश्मीर सोबत फक्त त्याची आई येत होती सोशल मीडियावरही कश्मीर हा नेहमी आईबरोबरचे फोटो शेअर करत असतो त्याच्या सोशल मीडियावर वडील रवींद्र महाजनी यांचा जास्त उल्लेख पाहायला मिळत नाही यावरूनच काश्मीरचा वडिलांपेक्षा आईसोबत चांगला पॉट असल्याचा दिसून येतोय